हेलो आज आंतरराष्ट्रीय योग दिन आणि या योग दिनाच्या निमित्ताने आपल्या महाविद्यालयामध्ये क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आर्ट ऑफ लिव्हिंग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी ऑनलाईन व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या आपणा सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले मार्गदर्शक योग प्रशिक्षक सौ स्वातीताई भुजबळ या आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझ्या महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र या कार्यक्रमाला विविध गावातून उपस्थित असणारे योग साधक आपणा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये आम्ही स्वागत करतो. आजचा कार्यक्रम हा प्रामुख्यानं भारताच्या माध्यमातून सर्व जगभर पोहोचला आणि आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून या योगासनाचं महत्व संपूर्ण जगानं मान्य केलं आणि हा कार्यक्रम संपूर्ण जगभरामध्ये या दिवशी साजरा केला जातो. भारतीय योगाभ्यासाला फार प्राचीन अशा परंपरा आहेत आणि या प्राचीन परंपरा घेऊनच पुढे आलेला हा जो आपला योग आहे तो योग आज जगभर पोहोचलेला आहे आणि अनेकांना या योगाचा जो अनुभव आहे तो अनुभव साक्षात येतो आहे आणि अनेकानेक लोक या योगाकडे वळत आहेत. योग ही आजच्या जगण्याची एक शैली झालेली आहे असं आपल्याला दिसून येतं आणि ही शैली एक निरामय, आनंदमय, शांत जे जगणं आहे त्या जगण्याचा अनुभव करून देणारी अशी ही योगाभ्यासाची शैली आहे आणि ती आज बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र अंगीकारली जात आहे. यामध्ये भारतामध्ये महत्वपूर्ण असे योगदान दिलेलं आहे ते आमच्या श्री श्री रविशंकर परमपूज्य आदरणीय असे असणारे योगशास्त्रातले आमचे मार्गदर्शक गुरु त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून संपूर्ण जगभर या योगाभ्यासाला पोहोचवलेला आहे. अनेक साधक अगदी ग्रामीण भागात खेड्यापाड्यापर्यंत या योगाभ्यासामध्ये मग्न असलेले आणि आपले योगदान देत असलेले आपणाला दिसून येत आहेत. तर असा हा योग दिवस ही भारताची जगाला असलेली देण आहे, संपूर्ण जगानं सुद्धा ती स्वीकारलेला आहे आणि आज आपण हाच जागतिक योग दिन या ठिकाणी या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या आपले मार्गदर्शक योग प्रशिक्षक स्वातीताई भुजबळ या पाहुण्यांचा परिचय आणि ओळख करून देण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे प्रमुख शारीरिक शिक्षण संचालक तानाजी साबळे सर यांना निमंत्रित करतो. साबळे सर. जय गुरुदेव. मी तानाजी साबळे, क्रीडा विभाग प्रमुख, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर. आज आपल्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास कक्ष व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्याचा परिचय करून देण्यासाठी मी आपणासमोर उपस्थित आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भारत भोसले, तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या स्वाती भुजबळ
मैडम, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थी मित्र आपणा सर्वांचे मी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका सौ स्वाती भुजबळ यांचा परिचय व स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मार्गदर्शिका सौ स्वाती भुजबळ यांचे शिक्षण एम ए बी एड इंग्लिश मध्ये झाले आहे. त्यांनी बी ए योगा या विषयात झाले आहे. या क्षेत्रामध्ये त्या गेले 15 वर्ष कार्यरत आहेत. त्या गव्हर्नमेंट सर्टिफिकेट योगा ट्रेनर म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये काम पाहत आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद साबळे सर. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या स्वातीताई भुजबळ यांचा परिचय आपण या ठिकाणी सर्वांना करून दिलात. मी आपणाला धन्यवाद देतो. आणि यानंतर पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मार्गदर्शक सौ स्वातीताई भुजबळ यांना मी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करतो. सौ स्वातीताई भुजबळ. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. पहिले तर मी हे सांगेन की सगळ्यांनीच आपला व्हिडिओ ऑन करा आणि माईक म्यूट ठेवा. तसं ना आपण सारे शिक्षक मंडळी तर आपल्याला सवय आहे ना, जोपर्यंत समोर विद्यार्थी नसेल तर कसं शिकवणार किंवा कसं बोलणार ना आपण. सो आपण सगळ्यांचं 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये खूप खूप स्वागत आहे. ऍज अ योगा प्रॅक्टिशनर मी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे खूप आभारी आहे की त्यांनी हा योगा डे अनुभव करण्याची संधी आपल्याला दिली. त्याचबरोबर 177 देश ज्यांनी याला मान्यता दिली आणि जगभरात हा योगा डे प्रसिद्ध केला, पसरवला, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी आयोजकांनी मला तुमच्यासोबत जुडण्याची संधी दिली. आपले महाविद्यालय असेल, प्रशांत सोनवणे सर असतील, कदम सर असतील, शेलार सर आहेत, साबळे सर आहेत आणि आपले प्राचार्य आहेत, त्या सगळ्यांचे आभार. तुम्ही मला संधी दिली तुमच्या सेवेची आणि इथून पुढे आपण आपल्या उपक्रमाला सुरुवात करूया. आवाज सगळ्यांना येतोय? आपण थोडं प्रॅक्टिकल करूयात का, है ना? सो व्हिडिओ बंद ठेवून प्रॅक्टिकल नाही करता येणार ना, ऑन करावं लागेल. चला प्रार्थनेपासून सुरुवात करूयात. डोळे बंद असतील, आरामदायक बसून घेऊया. सुखासनात बसता आलं, मांडी घालून बसता आलं, खूप छान. डोळे बंद, पाठीचा कणा आणि मान हलके सरळ असेल. खोल श्वासात घेऊयात आणि सोडून घेऊयात.
खोल श्वास घेऊयात आणि सोडून देऊ. आणि हळू अर्पण आपल्या तळहातांच्या अंधारात आपले सुंदर सुंदर डोळे उघडून घेऊयात. चला हे ह्या जागी आपण उठून उभे राहूयात. मला फक्त एकदा आवाज नाही आला तर सांगाल. हा हात कमरेवर आणि हळूच आपली मान पुढे पाठीमागे करूया. व्हिडिओ ऑन करा आणि आपल्या जागेवर उभे राहा. व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. इट्स नॉट गुड साइन. यस, व्हिडिओ ऑन करे. अपनी संस्कृति नहीं है ये कि कोई मेहमान घर पे आए तो दरवाजा बंद करे. यस, और जो भी है पार्टिसिपेट करे इसमें. शुरू करूया. श्वास घेत मान पाठी मागे, श्वास सोडत आपले हलवटी आहे. योग हा फक्त शब्द नाहीये, हा एक अनुभव आहे. मान उजव्या बाजूला, डाव्या बाजूला सर्वांना करायचं आहे. आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार करूयात, पण करूयात. हळवारपणे मान मध्यभागी आणि आपल्या उजव्या बाजूने श्वास घेत उजव्या बाजूने गोल फिरवूयात. श्वास सोडत डाव्या बाजूने खाली आणूयात ना. श्वासाच्या गती बरोबर होस्ट को होस्ट करा बरं इथे आम्हाला. अपोजिट डिरेक्शन विरुद्ध दिशेत पण करूयात. डाव्या बाजूने पण करूया. छिडके सर आणि आपला राऊंड पूर्ण करत कृष्ण आपली बोट आपल्या खांद्यांवर आणि कोपऱ्याने वर्तुळ काढायचं आपल्याला. मेक अ सर्कल विथ युअर एल्बो. श्वासाच्या गती बरोबर को होस्ट केलं तर बरं राहील, मध्येचे डिस्टर्बन्स असत. गोल फिरवूया. खूप छान. अपोजिट डिरेक्शन मध्ये पाठीमागून पुढे श्वासाच्या गती बरोबर कुठलाही जर्क न देता, कुठलाही झटका न देता शरीर. को होस्ट करता येत नाहीये कारण मला एक मला ऑर्गनायझरने मला होस्ट केलंय आणि तिथून पुढे मला को होस्ट देता येत नाहीये. सर जे तीन टिंब आहेत की नाही बघा, प्रत्येक स्क्रीनवरती एका व्यक्तीचं म्यूट आणि अनम्यूट. हा, त्या तीन टिंबांवर, तीन टिंबांवर क्लिक करा. हो हो, तिथे नाही होत आहे, नाही मिळत आहे तो ऑप्शन. आणि तिथे ऑप्शन येईल, नाही मिळत आहे तिथे. मेक होस्ट एवढाच ऑप्शन आहे, फक्त होस्ट होतो. माझ्याकडून होस्ट जे आहे ते सगळं कंट्रोल तुमच्याकडे जाणार. को होस्ट करायला स्पॉटलाइट करून द्या मग स्वतः. हा येस, स्पॉटलाइट करता येईल. ना स्पॉटलाइट करून द्या म्हणजे सर. येस येस येस. ओके, स्पॉटलाइट दिलेला आणि ट्विस्ट करूया.
ओके थोडं पाठीमागे अजून जाता येतंय का बघूया आपल्या पायाची टाच दिसते का आणि श्वास घेत हात वर घेऊन जाऊया आणि थोडस वर ओढूया खिचूया थोडं वर पाय जोडून घेत आले तर अजून छान जणू वर कुणीतरी ओढतय आपल्या हाताने करूयात सारे जण लिटिल बिट स्ट्रेच विथ अ स्माइल सडत हात खाली आपले खांदे गोल फिरवून पाठीमागे घेऊया चेस्टचा भाग पुढे ताडासन हात आपल्या सीट जवळ थोडासा प्लान येईल आपल्या शरीरावर श्वास घेत दोन्ही हात आपल्या खांद्यांच्या रेषेत पायात थोडं अंतर अगदी खुर्चीवर बसतोय एवढंच आपल्या क्षमतेनुसार करा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हळूच आपल्याला अनविजिबल चेअरवर अदृश्य असं खुर्चीवर बसायचंय आपल्याला नेहमी खुर्चीवर बसण्याची सवय आहे पण ती तिथे असते आता इथे नाहीये तरीही बसायचं इट्स अ मॅजिक ऑफ योगा येस आणि हळूच वर येऊया श्वास घ्या श्वास सोडत हात खाली खूप छान सारे जण करा श्वास घे दोघ हात वर एकमेकांमध्ये अडकवूया तळ हात छताकडे आपले तळ हात छताकडे आणि थोडस वर ओढायचं यालाही ताडासन म्हणतात हा पाठीचे स्नायूंना खूप प्रचंड प्रमाणात आराम मिळतो याने खूप छान श्वास घ्या आणि श्वास सोडत हो हो हात खाली वृक्षासन करूया उजवा पाय गुडघ्यातून वाकवूयात आणि डाव्या मांडीवर घेऊयात आपल्या क्षमतेनुसार दोन्ही हात शरीराच्या बाजूला श्वास घेत हात वर नमस्काराच्या स्थिती दंड कानाजवळ होल्ड पोस्चर त्या झाडाप्रमाणे हे आसन आपला फोकस केअर करत आपल्या पाठीच्या स्नायूंची क्षमता वाढवत मांडीच्या स्नायूंची क्षमता वाढवत बॅलन्सिंग पोस्चर श्वास सोडत हात खाली हळवारपणे उजवा पाय खाली घेऊया सेम आसन डाव्या पायाने करूया डावा पाय गुडघ्यातून वाकवूया आणि उजव्या मांडीवर ठेवूया दोन्ही हात श्वास घेत वर नमस्काराच्या स्थिती मेक अ बॅलन्स हसणारं झाड पण असत आपण करू शकतो टीचर्स कॅन डू श्वास घ्या आणि श्वास सोडत हळूहळू हात खाली घेऊया पायही खाली घेऊया दोघ पाय एकमेकांना जोडलेले पाद हस्त असत
श्वास सोडत पुढे झुकूया. लहानपणी आपण सगळ्यांनी ही शिक्षा घेतली आहे अंगठे पकडणे. शक्य तेवढा खाली झुकूया. विश्राम. आपले हात आपल्या कमरेवर. पण बॅलन्सिंग पोस्चर आहे. हवं तर पाय थोडं अंतर घेऊ शकतो. श्वास घेत आपल्याला पाठीमागे झुकायचं थोडस कमरेतून. आणि हे पोस्चर फोल्ड करायचंय. श्वास घेत हळूहळू वर. श्वास विश्राम. पायांमध्ये अंतर घेऊया. साधारण 2 फूट किंवा त्यापेक्षा जास्त. त्रिकोण आसन करूया. गणिताचे शिक्षकाचं आवडतं आसन. श्वास घेत आपल्याला उजवा हात वर न्यायचा आहे आणि डावा हात आपल्याला आपल्या उजव्या अंगठ्यावर ठेवायचा. स्ट्रेच. पायावर पोटावर येणार ताण अनुभव करूया. श्वास घेत वर आणि हेच पुन्हा अपोजिट साइड उजवा हात आपल्या डाव्या अंगठ्यावर. मांडीला जो ताण येतोय त्याकडे लक्ष देऊया. थोडस स्ट्रेच क्षमतेनुसार करू. श्वास घेत वर. श्वास सोडत हात खाली दोघा पाय जवळ घेऊया. दोघे हात समोर आणि आहे ह्या जागी आपण बसून घेऊया. दंडासन. पाय एकमेकांना जोडलेले. आपले हात आपल्या सीट जवळ. अंगे रोल करून पाठीमागे. पाठीचा कणा आणि मान सरळ. पायाची बोट आपल्याकडे ओढूया. स्माइल. त्याच स्थितीत बसूनच आपण पुन्हा एक आसन करणार आहे. आपले दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्यायचे. आपले हातही एकमेकांमध्ये अडकवा आणि दोघे पाय पकडा. बद्ध कोणासन. पाठीचा कणा आणि मान मात्र सरळ आहे. हाच अनुभव करूया. मांडीच्या स्नायूंवर येणार आता. हवं तर थोडस फ्लॅपिंग करू शकता. हिंदी त्याला तितली आसन म्हणतात. थोडस उघडूया. फ्लाय 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 फ्लाय. आणि हळूच दोघी गोडघ्यांवर येऊया. पायाची बोट एकमेकांना जोडलेली. आपल्या पायाच्या टाचांवर बसून घेऊया. वज्रासन. बऱ्यापैकी जणांना हे माहितीच आसन. करूयात सारांनी.
एकमेव असं आसन आहे जे आपण जेवणानंतरही करू शकतो आणि आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप स्ट्रॉंग होते, पचन संस्था सुधारते. आपल्या गुडघ्यांवर येऊया पुन्हा एकदा. आपले हात आपल्या कमरेवर श्वास घेऊया आणि श्वास सोडत पुन्हा एकदा कमरेतून झोपूया. यातच थोडा ऍडव्हान्स उस्पास श्वास घेत उजवा हात पाठीमध्ये तळपायावर, श्वास घेत डावा हात पाठीमागे तळपायावर, आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार करूया. श्वास घेत डावा हात सरळ, श्वास घेत उजवा हात सरळ करू. पुन्हा एकदा वज्रासनामध्ये बसून घेऊया. श्वास घेत हात वर, श्वास सोडत पुढे झुकूया चाइल्ड पोज. आपला गप्पा जमिनीवर आणि या स्थितीमध्ये विश्राम करूया. श्वास घेत वर येऊया, श्वास सोडत हात खाली. खूप छान. वज्रासन तसंच ठेवूया, दोन्ही हात जमिनीवर टेकूया आणि गुडघ्यांमधलं अंतर वाढवूया. ताल म्हणजे आसन. श्वास घेत हात वर, श्वास सोडत आपले तळहात आपल्या पाठीवर कोपर छताकडे, पाठीच्या पायाच्या पोटाच्या स्नायूंना खूप उपयुक्त असं हे आसन आपल्या क्षमतेनुसार करा. फील द स्ट्रेच, जाव कोमा सुस्त करे. टेक अ डीप ब्रीथ इन. श्वास घेत हात वर, श्वास सोडत हात खाली. पुन्हा दोघं हातांचा सपोर्ट घेत गुडघे एकमेकांजवळ घेऊया. पुन्हा दंडासनात घेऊया. उजवा पाय सरळ करूया, मग डावा पाय सरळ करूया. दंडासन. उजवा पाय गुडघ्यातून वाकवूया आणि डाव्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूने क्षमते दिसा मरीच्यासन. डावा हात डाव्या गुडघ्यावर, उजवा हात पाठी मागे पाठीवर कनाकार आणि नजर आपली उजव्या बाजूने पाठीमागे. ट्विस्टिंग आसन आहे आणि आपल्या पाठीच्या मणक्यांना पोटाच्या स्नायूंना ताण आणि पीळ बसतो. श्वास घे, डावा हात सरळ करूया, मग उजवा हात पुढे घेऊया आणि उजवा पाय सरळ करूया. हेच आसन अपोजिट डिरेक्शन सेम. डावा पाय गुडघ्यातून वाकवूया, उजव्या पायाच्या बाहेरच्या बाजूने ठेवूया. उजवा हात
उजव्या गोठ्यावर डावा हात पाठीमागे नजर डावीकडून पाठीमागे उजवा पाय गोठ्यातून सरळ आहे हा Make a twist and feel the stretch. Swash deep. Dava hat sarah karuya. Then dava pai sarah karuya. Hold. Aple kopar. Zamini var take over. Hold. Hello. Hello. हाँ मैडम एक हेलो हाँ बोला सर हाँ मैडम एक विनंती है आपला एक दोन मिनटा मध्ये हे सेशन सेटअप होता है आपण दोन मिनटानंतर पुन्हा सगळ्यांनी याच पोझिशनला याच योगाच्या प्रकारासाठी आपण पुन्हा जॉईन होतोय माझी सगळ्यांना विनंती आहे की आत्ताची ही मीटिंग आपली एक मिनिटामध्ये बंद होतीये आपण ती करतोय तांत्रिक दृष्ट्या त्याची सुरुवात आपण लगेच विदिन अ सेकंड आपण दुसरी मीटिंग त्याच लिंक वरती प्रत्येकाने जॉईन करायची आहे लगेच प्लीज सो आता उजव्या हा यस यस मॅम